साठी जाऊ चला दर्शनामध्ये न्हाऊ चला दर्शनामध्ये न्हाऊ चला मंगलमूर्ती पाहू चला मंगलमूर्ती पाहू चला पामरांचा कैवारीता भेद भावना त्याच्या पाशी भेद भावना त्याच्या पाशी भेद भावना त्याच्या पाशी आर्तपणाने धावा करता श्री विघ्नेशा धावून येतो श्री विघ्नेशा धावून येतो सदैव सेवेत राहू चला त्याच्या सदैव सेवेत राहू चला आरतीसाठी जाऊ चला दर्शनामध्ये न्हाऊ चला दर्शनामध्ये न्हाऊ चला मंगलमूर्ती पाहू चला मंगलमूर्ती पाहू चला टाळ मृदुंग घेऊ चला आरतीसाठी जाऊ चला दर्शनामध्ये न्हाऊ चला दर्शनामध्ये न्हाऊ चला मंगलमूर्ती पाहू चला मंगलमूर्ती पाहू चला संपूर्ण लालबाग या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होत होता. 1942 साली या उत्सव कार्याला फार महत्व प्राप्त झाले. उत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचे देखावे श्रींच्या पुढे ठेवण्यात येऊ लागले. हा उत्सव लोकजागृतीचे केंद्रस्थान झाला. त्यावेळी प्रामुख्याने स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीची भाषणे, करमणुकीच्या द्वारे मेळे, नाटक, पोवाडे इत्यादी लोकरंजनाबरोबरच लोकशिक्षणाचे कार्यक्रम या उत्सवाद्वारे लोकांपुढे ठेवण्यात येऊ लागले. 1945 साली श्री सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेबरोबरच स्वराज्याचा सूर्य सात घोड्यांचा हा देखावा स्थापून लोकांसमोर सादर करण्यात आला. त्यावर्षी लोकांचा अलोट प्रतिसाद पाहून 45 दिवसानंतर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यावेळच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मंडळाचे कौतुक करण्यात आले. हा देखावा स्वर्गीय राजापूरकर या मूर्तिकारांनी केला होता. 1947 सालानंतर या उत्सवात स्वतंत्र भारत आणि विकास यांचे देखावे श्रींच्या पुढे ठेवण्यात आले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा नारा दिला टिळकांनी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा नारा दिला टिळकांनी. भारत मातेला मुक्त करण्या बुद्धी दिली गणरायाने.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा नारा टिळकांचा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा नारा टिळकांचा, इंग्रजांना पळविण्यास मिळाला हा आशीर्वाद गणरायाचा।